नमस्कार विसुतेज कुकिंगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी दिवाळी स्पेशलमध्ये झटपट चकली कशी बनवायची ते दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली ही चकली तयार झालेली आहे अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी ही चकली तयार होते आणि संपेपर्यंत ही चकली अशी छान अशी कुरकुरीत राहते नरम पडत नाही तर चला साहित्य बघूया तर इथे मी अर्धा कप डाळ्या घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता ह्या डाळ्या घेतलेल्या आहे आणि ह्या डाळ्या आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहे तर याची मी अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ती एका गाळणीने गाळून घ्यायची आहे त्यानंतर वरती हे थोडं जाड वगैरे राहून जाते डाळ्या ते निघून जातं ते काढून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन कप तांदळाचं पीठ लागणार आहे तर हे मी रेडीमेड यूज करत आहे हे आपण घरी सोप्या पद्धतीने बनवू शकतो तांदूळ स्वच्छ धुवून वाळून घ्यायचे फॅनखाली आणि ते वाळल्यानंतर दळून घ्यायचे तर अशा प्रकारे आपलं तांदळाचं पीठ पण तयार होतं तर हे दोन कप घेऊन मी गाळून घेतलेलं आहे आता हे दोघं पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचे तर हे हाताने मी मिक्स करून घेत आहे जेणेकरून दळलेल्या डाळ्याचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ छान एकजीव होणार तर अगदी झटपट बनते ही चकली आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहते खूप पटकन बनणारी आहे तर आता हे एकजीव करून झालेलं आहे यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहे तर चवीपुरतं आपण तिखट टाकून घ्यायचं आहे तर इथे मी कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे दोन चमचा अर्धा चमचा हळद त्यानंतर पाव चमचा हिंग तीळ घ्यायची एक ते दोन चमचा आवडीप्रमाणे सफेद तीळ एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर जिरा आणि धना पावडर थोडं भाजून घेतलेले होते आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून ओवा घेतलेला आहे त्या अशा मी हातावरच क्रश करून त्या टाकून घेत आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा भरून आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आहे हा सगळा मसाला मग छान एक जीव होतो तर हे मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला मोहनसाठी तेल लागणार आहे तर हे एक पाव कप तेल घेतलेलं आहे म्हणजेच साठ एम एल तेल आहे हे तर हे मापाच्या कपाने मी मोजलेलं आहे आणि हे थंडच तेल आपल्याला वापरायचं आहे गरम करायचं नाही तर हे मी चांगलं मिक्स करून घेते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे हे तर आता मी हे दोन्ही हातांनी असं हातावर चोळून एकजीव करून घेत आहे हे पीठ जेणेकरून मोहन सगळीकडे व्यवस्थित लागतं आणि आपली चकली छान कुरकुरीत खुसखुशीत बनते तुम्ही बघू शकता हे किती छान असं मिक्स होतंय आणि कलर पण छान येत आहे तर अशा पद्धतीने हे चांगलं एकजीव करून घ्यायचंय ह्या प्रोसेसमुळे आपली चकली छान बनते तुम्ही बघू शकतात याची मूठ वळेपर्यंत हे असं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण साईडला दोन कप पाणी गरम करायला ठेवणार आहे ते चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे इकडे आपलं पीठ पण चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये गरम पाणी टाकून हे आपल्याला चांगलं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर मी इथे एक कप पाणी आधी टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मळत जायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही तांदूळ नवा जुना असेल त्याप्रमाणे थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं तर त्यामुळे इथे हळूहळू टाकायचं आहे आता मी इथे थोडं अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेत आहे तुम्ही बघू शकता तितकं छान असं हे पीठ मळलं जातं आता पुन्हा थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर इथे संपूर्ण असं दीड कप आणि थोडं दोन तीन चमचे वरती असं पाणी मला लागलेलं ला आहे आणि हे, हे पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाला थोडंसं तेल लावून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं हे पीठ नंतर झाकून ठेवायचं आहे हे छान सेट होतं मग आता मी हे झाकून ठेवते आणि त्यानंतर वीस मिनटानंतर आपण चेक करणार आहोत आता वीस मिनटानंतर बघूया पीठ चांगलं फुललेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे आता पुन्हा थोडंसं तेल टाकून मी हे मळून घेणार आहे पीठ अगदी छान झालेलं आहे आता आपण सोऱ्यामध्ये हे पीठ भरून घेणार आहोत चकली करण्यासाठी तर मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर ही सगळी प्रोसेस तळण्याची आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायची आहे तर इथे मी आता हा सोऱ्या आहे म्हणजे साचा आहे चकलीचा त्याला तेल लावून घेते चकली पटकन पडते आणि चकलीला एक चमक पण येते छान त्यामुळे असं तेल लावून हा साचा तयार करून घ्यायचा आहे इथे चकलीची जाळी लावलेली आहे मी म्हणजेच चकलीची प्लेट आता इथे आपण हाताला तेल लावून पिठाचा गोळा असा लांबुळका आकार करून साच्यामध्ये भरून घेणार आहोत तर हे असं पीठ भरून हा साचा मी तयार करून घेत आहे तर अगदी फुल भरायचा नाही आपल्याला हा थोडा रिकामा राहू द्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर हे झाकण लावून हा साचा तयार करून घेतलेला आहे आता इथे मी एका ताटाला थोडं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून चकली चिटकणार नाही आणि अशा चकल्या आता सगळ्या बनवून घेत आहे मी तर तुम्ही बघू शकता किती पटकन ही चकली पडते तुम्हाला हाफे तशी छोटी मोठी बनवू शकतात त्यानंतर हे शेवटचं टोक आपल्याला इथे असं चिटकून द्यायचं आहे जेणेकरून चकली तेलात मोकळी होणार नाही तर अशा या सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या आपल्याला तर तुम्ही बघू शकता किती झटपट आपली ही इन्स्टंट चकली तयार होते अगदी साधी सोपी आहे कधीही बनवू शकतो आपण ही तर मी या सगळ्या चकल्या आधी बनवून घेत आहे आता आपलं तेल पण तापलेलं आहे तर मध्यम आचेवर मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि चकली पण आपल्याला मध्यम आचेवरच तळायची आहे फुल फ्लेम किंवा लो फ्लेम करायची नाही तेल तापलेलं आहे आता मी अजून चकल्या बनवून घेते तोपर्यंत आता ह्या चकल्या मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहे आता आपण ह्या तळायला घेणार आहोत तर ह्या अशा उलथणीने उचलायच्या आहे उचलताना हळवार पाणी व्यवस्थित उचलायचे आहे आणि तेलामध्ये अशा अलगद सोडायचे आहे तेलात टाकल्यावर लगेच आपल्याला ह्या उलतायच्या नाही आहे त्या तळल्यावर अशा वरती येतात छान खालून क्रिस्पी होतात त्यावेळेसच आपल्याला ह्या पलटी करून घ्यायच्या आहे तळताना अजिबात काही करायची नाही कढईमध्ये मावतील इतक्याच चकल्या आपल्याला टाकायच्या आहे आता ही छान एका साइडने छान तळल्या गेलेल्या आहे मी ह्या पलटून घेत आहे किती छान अशा तळल्या जात आहे या चकल्या आणि आकार पण याचा छान झालेला आहे तुटत वगैरे नाही या चकल्या अगदीच सुंदर खुसखुशीत बनतात तर ह्या दोन्ही बाजूने छान खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या चकल्या खमंग अशा खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आपली ही चकली आणि चवीलाही तितकीच अप्रतिम आहे तर नक्की ही चकली बनवून बघा तुम्ही आणि चकली कशी वाटली नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद